ओम साईराम। मालपाणी ग्रुपच्या वतीनं शिर्डीमध्ये हे जे प्रचंड मोठं असं साईतीर्थ उभं केलेलं आहे ते आज प्रत्यक्ष बघण्याचा योग आला। खरं तर गार्डियननी हे सगळं जेव्हा उभं केलं त्यावेळेला मी ऐकलेलं होतं, पण प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आज आला। यातला 5D शो असेल, रोबोटिक शो असेल, आणि ज्या पद्धतीने सगळी प्रदर्शनी उभी केलेली आहे आणि साईंचा इतिहास फिल्मच्या माध्यमातून, पुन्हा दिग्दर्शक महेश कोठारे की ज्यांच्यामुळे मीही महाराष्ट्राला माहिती झालो, त्यामुळे एक वेगळा अनुभव आज या निमित्ताने बघायला मिळाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीची अमेझिंग पार्ट्स जगभर मी बघत असतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रदर्शनी बघत असतो, पण इतका तंत्राचा उत्तम वापर करणं आणि तो कायमस्वरूपी इथं उभा करणं ही खूप अवघड गोष्ट असते, ती मालपाणी ग्रुपने केली आहे असं म्हणावं असं वाटतं। आमचे मित्र माननीय खेडलेकरजी मुद्दाम या निमित्ताने या इथं सगळं मार्केटिंग आणि इतर विषय बघतात, आज त्यांची ही भेट या निमित्ताने जुने मित्र असल्यामुळे इथे झाली हा एक अत्यंत आनंदाचा भाग। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामधला मला आवडलेला सगळ्यात मोठा जर भाग असेल तर तो 3D शो 5D शो जो होता तो। त्याचं एकमेव कारण असं की आज जगभर मी बघतो कुठेही जाताना आजची तरुण पिढी सगळी हॅरी पॉटर आणि इतर गोष्टींना घेऊन जात असते, पण आपल्याच अध्यात्मात आपल्याच रामायण महाभारतात जे दडलेले आहे ते लोकांपर्यंत जात नाही। या निमित्ताने लंका दहनाचा शो हा आपल्या लोकांपुढे जाणं आणि आपल्या लहान मुलांवरती आपल्या मूळ एपिक्सचे संस्कार होणं हा जो भाग त्यातनं जपला जातो आहे तो फार महत्त्वाचा आहे। मला एकच वाटतं की जो कायम संदेश साईबाबांनी दिला, श्रद्धा आणि सबुरी, ही जर कायम ठेवली तर एक दिवस देश विश्वगुरू होण्यासाठी जी पावलं टाकतो आहे त्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे हे साईतीर्थ आहे असं मी मानेन। ओम साईराम। साई।